कृषी घुमट ही मुरुड जंजिरा येथे असलेली वास्तू अद्भुत आणि कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ दर्जाची आहे आणि कोणालाही मोहात पाडेल अशीच ही वास्तू, इमारत, स्मारक, कबर आहे. सार्वजनिक बांधकाम शैलीतील ही वास्तू काळ्या पाषाणात त्याच्या निर्मात्याने घडवली आहे. वास्तू बांधकामाची शैली पाहता त्याचे बांधकाम नक्की कोणत्या वर्षात झाले हे सांगणे सहज शक्य कोणालाच नाही. या प्रकारच्या वास्तू आणि कलात्मक घुमट बांधण्यासाठी पिढ्यांपिढ्या बांधकाम करावे लागते. छोट्या उंचवट्यावर एकूण 5 इमारत, बांधकाम, वास्तू, स्मारक, कबर यांचा हा समूह आहे. इंजिनियरनेही मोहात पडावे, तोंडात बोटं घालावी असे याचे बांधकाम आहे. प्राचीन काळी याचे लेआउट प्लॅनिंग ज्या इंजिनियरनी केले त्याला अद्भुत अशी कल्पनाशक्ती असलीच पाहिजे किंवा देणगी असल्याशिवाय, दैवी देणगी असल्याशिवाय असे काम होणे शक्यच नाही. जमिनीवरील व्ह्यूप्रमाणेच अवकाशातीलही देखावा व्ह्यू खऱ्या अर्थाने या वास्तूला, घुमटाचा सौंदर्य पाहणाऱ्यास मोहविते. अद्भुत, कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण इमारतीचं, घुमटाचं इतिहास पाहणे ही आलेच. प्रचलित काळी तरी या इमारती म्हणजे मुरुड जंजिऱ्याचा नवाब याची थडगी म्हणून ओळखली जातात. या 5 इमारतीत नवाबाच्या, विविध नवाबांच्या कबरी आहेत. त्या साधारणपणे 17व्या शतकात बांधली असे सांगितले जाते. परंतु सूक्ष्म निरीक्षण आणि बांधकाम शैली तर काही वेगळेच सांगण्याचा प्रयत्न करते का असा भास नेहमीच होत राहतो. 5 इमारतीपैकी सर्वात मोठी आणि नखशिंकात कलात्मकतेने सजलेली इमारत प्रचलित काळी सिद्धी सुरुळखानाची कबर म्हणून ओळखली जाते. सर्वात मोठी आणि पाहण्यालायक अशी ही इमारत आहे. प्रत्येक भाग न भाग काळ्या पाषाणावर रेखीव आणि कोरीव काम केलेले या इमारतीत आढळते. हे सर्व इमारत, वास्तू, घुमट समजून घ्यायचे असतील तर सर्वात बारकाईने पाहण्याची जागा म्हणजे ही सर्वात मोठी इमारत, जी आपल्या प्रत्येक टप्प्यावर आपणास आश्चर्यचकित करत जाते आणि हे धक्के आपणास सतत बसतच राहतात जागोजागी. एखादी कबर थडगं आहे हे समजल्यावर आपल्यासमोर जे दृश्य, डोळ्यासमोर जे दृश्य, इमेज उभी राहते त्याला पूर्णपणे छेद देणारे अशी ही वास्तू घुमट आहे. सिद्धी सुरुळखान नवाब यांच्या कबरीचा एक मजला जमिनीखाली आहे. एकूण तळमजला आणि वरती 2 मजले अशी ही वास्तू आहे. कबर मात्र सर्वात वरच्या मजल्यावर आहे. हे बांधकाम तंत्रज्ञांनी थडग्यासाठी जमिनीच्या खाली एक मजला बांधण्याचे कारण काही लक्षात येत नाही. खालच्या मजल्यात जाण्यासाठी काळ्या पाषाणात सुबकपणे कोरलेल्या घडीव दगडाच्या पायऱ्या आहेत. या भागात जाताना आपण ऐतिहासिक काळातच जणू जात आहोत असे वाटत राहते. या इमारतीचा तळमजलाचा पाया आणि त्याची तटबंदी यामध्ये साधारण 20 फुटाचे अंतर ठेवले आहे चारी बाजूंनी. हे का आणि कशासाठी याचा काहीच थांगपत्ता लागत नाही, काही संयुक्तिक कारणही दिसत नाही. अशी रचना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला जरूर मिळते पण कबरीच्या ठिकाणी नाहीच. दुर्गप्रेमी आहेत त्यांना मात्र अशी रचना पाहावयास मिळते ती भुईकोट किल्ल्यामध्ये. पण तो किल्ला आणि ही मात्र कबर. त्या कबरीच्या एका बाजूला तळमजल्यावर जाण्यासाठी एक द्वार दिसते पण ते आता चिनून बांधून बंद केले आहे. त्याचे बांधकाम हे ओरिजिनल बांधकामाशी जुळतच नाही. त्या 2 वेगवेगळ्या स्थापत्यकला आहेत असे सहजपणे आपल्याला येथे जाणवते. प्रमाणे भुईकोट किल्ल्याला खंदक आणि मुख्य किल्ला यांना जोडणारा एक पूल असतो तसाच एक दगडी पूल आपणास येथे पाहावयास मिळतो. पण दगडी पुलाला कमानीला सुशोभित केलेले आहेत. अत्यंत मजबूत आणि कायमस्वरूपी असा या पुलाची रचना आहे. या पुलाच्या कमानीवरती 2 कमळे कोरलेली आढळतात. अशा प्रकारे पुलाची रचना या इमारतीत जाण्यासाठी केलेली आहे. ही पुलाची रचना का गेली आहे हे काहीच कळत नाही आणि त्यावरील कमळे ही तर आश्चर्याच्या मध्ये भरच टाकतात. तळमजला आणि पहिला मजला याची उंची 12 ते 14 फूट आणि पहिला मजला आणि दुसरा मजला यांची उंची 12 ते 14 फूट आहे. हे सर्व एवढी उंची कशासाठी दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचे, जर हे 2 मजले बांधले तर त्यांना जाण्यासाठी कोठे द्वार का दिसत नाही, हे बांधून बंद का केलेत, चिनून का टाकलेत याचे काहीच संयुक्तिक कारण दिसत नाही. वास्तूचा प्रत्येक भाग न भाग अत्यंत सुशोभित करण्यात आला आहे. दगडी काम अत्यंत कलाकुसरीचे आहे आणि प्रत्येक ठिकाणी मंगलचिन्हे आपणास पाहावयास मिळतात, सर्वत्रच पाहावयास मिळतात. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आपणास लांबच लांब दगडी घडीव पायऱ्या आढळतात. या पायऱ्या एखाद्या मोठ्या इमारतीचे आणि राजवाड्याचं दर्शन किंवा एंट्री असते त्याप्रमाणे घडवण्यात आल्या आहेत.
सर्वात उंच वरच्या मजल्यावर कबरी आढळतात आणि त्याच्या छतावर घुमट आहे। त्याचे कोरीव काम अप्रतिम सुअप्रतिम आहे। वाळूच्या दगडाने निर्मित या इंडो सार्सेनिक छतावर काही विलक्षण कोरीव रचना आहेत। खिडक्यांना आणि कमानीवर परिश्रमपूर्वक डिझाईन केलेली जाळीचे काम आहे। असात नमूद केल्याप्रमाणे सिद्दी नवाब लोकांच्या 500 वर्ष जुन्या या दफनभूमी आहेत असे इतिहासात सांगितले जाते। जे या भागावर राज्य करीत होते येथे राज्यकर्त्यांची एक मोठी, दोन मध्यम आणि दोन छोट्या आकाराची एकूण 5 थडगी आहेत। या परिसरात प्रमुख नेत्यांच्या 50 पेक्षा जास्त कबरी येथे आजूबाजूला पाण्यात येतात आढळतात। सर्वात मोठ्या इमारतीत असलेले थडगे सिद्दी सुरुळ खानाचे, मध्यम आकाराचे सिद्दी कासिम खान ज्याला याकूत खान म्हणूनही ओळखले जाते, तो या जंजिरा संस्थानाचा सेनापती होता त्याचे आहे। मुघलांच्या ताप्यात तो प्रभावी म्हणून कामही करत होता। मानले जाते की सिद्दी सुरुळ खानाची कबर तो जिवंत हयात असतानाच बांधली गेली। याकूत खानाच्या कबरीवरच्या इमारतीवर एक शिलालेख आढळतो अरबी भाषेतील, ज्यामध्ये त्याचा मृत्यू कधी झाला या बाबतीत ओळी नोंदलेल्या आहेत। बाजूचे लहान थडगे त्याचा भाऊ लहान भाऊ खैरत खान याचे आहे। या कबरी दुरुस्त राहाव्यात म्हणून त्यांच्या पूर्वजांनी या इमारतींच्या देखभालीसाठी सावली आणि मिठागर ही दोन गावे इनाम म्हणून दिली होती। पूर्वी गुरुवारच्या रात्री आणि त्यांच्या मृत्यूदिनी येथे उरुस साजरा केला जात असे आणि त्यावेळी कुराण पठणी या जागी होत असे। तुमच्या डावीकडे अरबी समुद्रातीला मिळणाऱ्या खाडीवर उभा असलेला जंजिरा किल्ला आपणास दिसतो। या किल्ल्याच्या समोरच या वास्तू आहेत। सर्व कबरी आहेत असा इतिहास सांगते, पण याच्या रचना, वास्तुशास्त्र आणि बांधकाम शैली मात्र वेगळेच काहीतरी दर्शवतात। प्रत्येक जागेवर असलेले दोन दोन कमळ पुष्पे ही या ठिकाणी कशी आणि यांचे काय कारण होते, प्रयोजन होते हे मात्र समजतच नाही, हे मात्र अज्ञातातच राहते। त्याचबरोबर या सर्व वास्तूंचे दरवाजे आणि त्याचे उंबरटे हे काही वेगळ्याच धार्मिक ठिकाणाचे दिसतात आणि या प्रकारचे उंबरटे येथे कसे आणि कशाकरता निर्माण केले गेले हे त्या स्थापत्यशास्त्रांना, त्याच्या तंत्रज्ञाला आणि याच्या निर्मात्यालाच ठाऊक यामागची कारणे। शास्त्राबद्दल आणि शैलीबद्दल काहीही असले तरी ही बांधकामे होऊन साधारणपणे 500 ते 600 वर्ष जुने असे हे बांधकाम आहे। हे बांधकाम होऊन एवढी वर्ष होऊन सुद्धा याला कोणत्याही प्रकारची हानी पोचलेली नाही। त्यातच कोकणातील जोरदार आणि सततच्या पावसाने आणि उन्हाने या पाण्याची कोठेही पाण्याचं लिकेज किंवा पाण्याची गळती दिसत नाही हे त्या शास्त्रज्ञांचं आणि बांधकाम तंत्रज्ञानाचं आपलं कौशल्यच आहे। सर्व इमारतींचे घुमट छत हे दगडामध्ये दगड अडकवून गुंतवून तयार केलेले आहे। कोणत्याही प्रकारचा सिमेंटचा अगर चुन्याचा वापर यामध्ये केलेला नाही, पण एवढा कालावधी जाऊनही हे बांधकाम अगदी अभद्यपणे निरग्लासपणे उभे आहे। शासनाचे आणि पुरातत्व खात्याचे लाख लाख धन्यवाद। त्यांनी आपली संस्कृती आणि आपले वारसा जपण्यासाठी या इमारतींना, या वास्तूंना केमिकल कवरिंग किंवा रासायनिक विलेपनाचा जो थर देण्याचा प्रयत्न चालवला आहे, जे प्रयत्न करता येते तो खरोखर सुतुल्य आहे। कारण यामुळेच या इमारतीचं सौंदर्य आणि त्याची भविष्यातील देखरेख ही करणं सोपं जाईल आणि त्याची मोठ्या प्रमाणावर होणारी हानी कमी होत जाईल। या रासायनिक विलेपनामुळे या इमारतीचं सौंदर्य हे अबाधित राहील आणि आपल्या पुढच्या पिढीला त्या हायेत त्याच स्वरूपात नीटपणे पाहता येतील, त्यांचा अभ्यास करता येईल व त्यावरील संशोधन ही करणे त्यांना सोपे जाईल। त्याच्या विश्रांतीच्या या जागेबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते। स्थानिकांचे असे म्हणणे आहे की येथे थोडी संपत्ती खजिना थडग्यात ठेवला आहे आणि तो काढण्यासाठी कुराणाची पुनरावृत्ती न करता मागल्या बाजू जो कुराणाचे पठन करेल त्याला ही संपत्ती मिळू शकते। देवाच्या शब्दाने सुरक्षित केलेला हा खजिना अर्थातच आतापर्यंत कोणीलाच काढण्यात यश आलेले नाही किंवा कुराणाचे यशस्वी पठन कोणालाच करता आलेले नाही किंवा येथे कशाच प्रकारचे उत्खनन ही कोणी केलेले नाही। थडग्यावरील इमारतीच्या छतावर गुंतागुंतीच्या शेवट असलेले बल्बस प्रकाराचे घुमट आहेत। काम अत्यंत परिश्रमपूर्वक केलेले आहे। खिडक्यांना सुंदर झालीचे काम केलेले आहे। दरवाजावरील गोल गोल कमानी आणि उत्कृष्ट बांधकामाचाच नजारा या कमानी पेश करतात। त्यांच्या मागच्या बाजूला दोन प्रचंड बाओबाब वृक्ष आहेत। हे मूळचे आफ्रिकेचे। त्यांना येणारी फुले ही खूप सुंदर दिसतात। स्थापत्यशास्त्रदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असल्याला बरोबरच त्या व्यतिरिक्त ही झाडे पाहण्यासाठी एकदा खोकरीच्या कबरांना भेट देणे आलेच। वास्तूबद्दल इंग्रजी फिरस्ता जेम्स डग्लस यांनी याबद्दल वर्णन लिहिले आहे। तो म्हणतो, समुद्राच्या सीमेवर उगवत्या जमिनीवर आणि झाडांच्या मध्ये एक असामान्य सौंदर्य या वास्तूचे आहे। तेजस्वी सूर्याखाली या जागेच्या भव्यतेवर आपण आश्चर्यचकित व्हावतोच। या ठिकाणी
भारतीय पुरातत्व खात्याने नियुक्त केलेले कामगार रासायनिक विलेपनाचे लेपनाचे चांगले कार्य करत आहेत, चांगले आणि गरजपूर्ण कार्य करीत आहेत. या स्थानाचा हरवलेला गौरव परत यावा. बस.